नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर आणि गडचिरोली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आमच्या कल्पतरूमार्फत मेडिकल, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, फार्मसी, आर्किटेक्चरच्या प्रवेशाकरिता काउन्सिलिंगसाठी फोन आले असेल मित्रांनो. तर मलाही आमच्या कर्मचाऱ्यांकडनं बऱ्याचशा मुलांना सेल्फ काउन्सिलिंग करायची आहे, 5-10 हजार रुपये खर्च करायचे नाही आहे, अशा मुलांना आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो की व्हाय काउन्सिलिंग, काउन्सिलिंगची गरज काय आहे हे तुम्ही आज नक्की या व्हिडिओमध्ये ऐका. मग तुम्ही नक्की विचार कराल की आपण काउन्सिलिंग जॉईन करावी की नाही. बघा मित्रांनो, कल्पतरू अशी एकमेव संस्था आहे की जी अतिशय पारदर्शक प्रामाणिकपणे काम करतं आणि ते अतिशय नाममात्र कन्सल्टन्सी फीवर तुमची पूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विदाउट एनी डॉक्युमेंट्स करून देत असते. एक विश्वसनीय संस्था कल्पतरू आहे. काय होतं की तुम्हाला माहीत असेल की मेडिकल, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, फार्मसीचे जेवढे प्रवेश आहे ते मित्रांना ऑनलाईन आहे आणि या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना नसल्यामुळे बऱ्याचशा चुका विद्यार्थ्यांच्या हाताने होतात दरवर्षी आणि हजारो विद्यार्थी ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर पडतात मित्रांनो. किंवा चांगला स्कोर घेऊन सुद्धा मुलांना चांगलं कॉलेज मिळत नाही. वाय? बिकॉज लॅक ऑफ ॲडमिशन नॉलेज, ॲडमिशन प्रक्रियेचं नॉलेज नसणे. म्हणून मित्रांनो, जसं आपण सोनाराकडून कान टोचवून घेतो का बरं, कारण आपल्याला परफेक्ट कान टोचवून मिळतं. घरी टोचवायला गेलं तर मित्रांनो आपल्याला दुखापत पण होऊ शकतो, हॉस्पिटलचा वेगळाच खर्च आपल्याला लागू शकतो आणि दुःख पण होईल. म्हणून असं कोणतीही रिस्क तुम्ही घ्यायला नाही पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, फार्मसीच्या प्रवेश प्रक्रिया किचकट असतात. बरेचसे नवनवीन अपडेट्स असतात जे तुम्हाला माहीत नसतात. जसं बऱ्याचशा मुलांना रजिस्ट्रेशनमध्ये बरेचसे मुलं चुका करतात. प्रॉपरली रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं प्रॉपरली व्हायला पाहिजे. काही काही कोर्स अभ्यासक्रमाचं ऑनलाईन होतं ते वेळोवेळी चेक करावं लागतं. जर थोडं जरी दुर्लक्ष झालं तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही. जर तुमच्या काही व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी असेल तर तुमच्या प्रोविजनरी मेरिट लिस्ट बघून तुम्हाला त्या ग्रिव्हन्समध्येच, त्या कालावधीमध्येच तुमच्या त्रुटी सॉल्व्ह कराव्या लागतात. जर ती वेळ निघून गेली आणि तुम्ही त्रुटी सॉल्व्ह नाही केला तर तुम्हाला पुढे त्याचा फटका बसू शकतो. तिसरं महत्वाचं मित्रांनो, टॉप टू बॉटम कॉलेज अरेंज करणे. टॉप टू बॉटम कॉलेज तुम्हाला माहिती असायला पाहिजे जे प्रॅक्टिकली दृष्ट्या टॉप असायला पाहिजे, जिथे थेरॉटिकल क्लासेस रेग्युलर व्हायला पाहिजे. इंजिनिअरिंगमध्ये प्लेसमेंट असणारे कॉलेजेस, MBA किंवा NAC झालेले कॉलेजेस, ह्या पण गोष्टी माहीत असायला पाहिजे. टॉप टू बॉटमच्या बऱ्याचशा मुलांना माहीत नसतात. आज एजंटचा एवढा सुळसुळाट वाटला आहे की ते फ्लॉप कॉलेजलाही टॉप कॉलेज म्हणून सांगतात. मग पुन्हा विश्वास ठेवायचा हे पण आपण एक विचार केला पाहिजे मित्रांनो. आणि नंतर राऊंड अटेंड करणे, एखाद्या पहिल्या राऊंडला समजा एखादी कॉलेज मिळालं आणि ते घेऊन आपल्याला सेकंड राऊंड अटेंड करायचं, बेटरमेंटसाठी काय ऑप्शन असतो, या सर्व गोष्टी मित्रांनो एक स्टँडर्ड काउन्सिलर करतो. आणि स्टँडर्ड काउन्सिलर मित्रांनो विदाऊट डॉक्युमेंट पूर्ण प्रवेश प्रक्रिया करतो. परंतु जो कोणी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट मागत असेल तर समजून जायचं मित्रांनो तो एजंट आहे, तो स्टँडर्ड काउन्सिलर नाही. आपले मूळ डॉक्युमेंट कुणाकडेही देऊ नका. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ओरिजिनल डॉक्युमेंटची गरज नसते मित्रांनो, ठीक आहे. आता त्यानंतर पूर्ण राऊंड अटेंड करणे, बेटरमेंट करणे, त्यानंतर समजा तुम्हाला कॅप राऊंडमध्ये सुद्धा चांगलं कॉलेज नाही मिळालं तर शेवटी एक स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप राऊंड किंवा स्टे वॅकंट राऊंड असतो की ज्याच्यामध्ये कट ऑफ कमी असतो, तर अशा राऊंडची सुद्धा कल्पना बऱ्याचशा मुलांना नसते. तर अशा वेळेस तुम्हाला काउन्सिलर प्रॉपर गाईड करत असते मित्रांनो. म्हणून काउन्सिलिंग खूप महत्वाची आहे. जसं मेडिकलच्या मुलांना किंवा नर्सिंगच्या मुलांना जर मी प्रश्न विचारलं की कोणत्या कॉलेजला हॉस्पिटल अटॅच आहे तर तुम्ही सांगू शकता. एक साधं हॉस्पिटल अटॅच जरी नसेल ना मित्रांनो तर केवळ हॉस्पिटलमधून कॉलेजला जायला तुम्हाला वर्षाला किती खर्च येतो विचार करा. किंवा तुमचं हॉस्टेल किंवा अटॅच नसेल तरी तुम्हाला हॉस्टेलवरून किंवा हॉस्पिटलवरून कॉलेज जाण्याचा किती खर्च येतो विचार करा. तुम्ही काउन्सिलर 10-15 हजार रुपये घेईल मित्रांनो पण तुमचे लाख रुपयाचा फायदा करून देतो. मग ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेस कॉलेजला कॉलेजचे नंबर नाही मिळत, कॉलेजचा कॉन्टॅक्ट होत नाही, मग अशा तुम्ही काय कराल, कोणाच्या नावाचा डीड काढाल, किती रुपयाचा काढाल, कॉलेजला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जाल माहिती आहे तुम्हाला? अजिबात नाही. मेडिकलचे तर डॉक्युमेंटचे पेनड्राईव्हमध्ये घेऊन जावं लागतं व्यवस्थित, सर्व तेही त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये. तिथले वेगवेगळे फॉर्म्स असतात की जे तुम्हाला मी इथे इझिली प्रोव्हाइड करू शकतो. म्हणून मित्रांनो काउन्सिलिंग गरजेची आहे. 5-10 हजाराचा विचार करू नका, ते सहज तुमचे वसूल होतील काउन्सिलर थ्रू. कारण एवढं नॉलेज, एवढं स्किल आमच्याकडे असते की त्याचा फायदा तुम्हाला 100% होतो. आणि नक्की काउन्सिलिंग संदर्भात नक्की थिंक करा मित्रांनो, एवढंच सांगतो.
आणि इथेच थांबतो मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट, युअर ब्राईट अँड सनशाईन फ्युचर. व्हिडिओ ऐक आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि हे चॅनल पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा. एवढंच रिक्वेस्ट करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.